नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या या दोन मित्रांनो आणि उपस्थित मान्यवर सगळ्यांना मेघा धाडेचा नमस्कार. आज खूप आनंद होतोय इथं येऊन, इतके छान चेहरे बघून, इतक्या सुंदर नटलेल्या माझ्या मैत्रिणी बघून. आज तुमचा कौतुक सोहळा आहे आणि खरोखर छान वाटतंय की तुम्हा भगिनींचं कौतुक करण्यासाठी हे माझे दोघं भाऊ आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचे मित्रपरिवार हे नेहमी मी तर ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट इयर मी येत असते हे सगळं करण्यासाठी. गेले 6-7 वर्षापासनं हे कौतुक बघण्यासाठी, मग ते ढोलताशा स्पर्धा असो नाही तर तुमच्या बचत गटाच्या बक्षीस समारंभ असो, मला यायला नेहमीच आवडतं. एक फोन पुरेसा असतो मला निवृत्तीदादांचा आणि मी हजर असते इकडे, कारण आपल्या घरचा कार्यक्रम आहे आणि घरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं खूप गरजेचंच आहे, त्यामुळे मी येते आपली निघून पटकन. छान वाटतंय तुम्हा सगळ्यांमध्ये येऊन, तुमच्या सगळ्यांचं कौतुक बघून, तुमच्या सगळ्या अचीवमेंट्स बघून, एक एक पाऊल प्रगतीचं पुढे तुम्हाला टाकताना बघून खूप बरं वाटतं. उगाच म्हणतात सगळे की खूप मेल डॉमिनेटिंग आपली सोसायटी आहे, पण नाही, आता मला जरा चित्र खूप बदलताना दिसत आहे. कारण मी काय किंवा तुम्ही काय, आपण सगळ्या ज्या पद्धतीने वाटचाल करतो आहोत समाजात, खरंच आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आणि ते कौतुक करण्यासाठी हे सगळे आमचे भाऊ असतात, आपले भावंडं आपले कौतुक करतात, याचा आणखीन आनंद आहे. सो असंच छान काम करत राहा आणि असेच कौतुकास पात्र होत राहा. जिद्द ठेवा, मेहनत करा आणि यश कुठेही पळून जात नसतं, ते आपल्या पाठीशी येतं जेव्हा जिद्द आणि मेहनत असते त्या ठिकाणी. तर पुन्हा एकदा आभार मानते अखिल भारतीय मंडई परिवाराचे, म्हसोबा ट्रस्टचे आणि निवृत्तीदादाचे की मला इथं बोलवलं आणि तुमच्या या सगळ्या आनंदात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल. थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटू पुढच्या वर्षी.